स्टाईल आहे ठीक आहे, तुम्ही स्टाईल तुमच्या घरात ठेवा, पण स्टाईल मुळे लोकांना त्रास होतोय किंवा लोकांचे जे विषय आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. दबाव वगैरे नाही, आम्ही कसला दबाव आणू शकतो? दबाव जनतेचा असतो आणि जे आरोप झालेले आहेत त्याच्यावर त्यांनी बोलावं. त्यांच्या काळात जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा भ्रष्टाचाराच्या विषयावर 2-3 सदस्य त्यांचेच जे कलीग मंत्री होते त्यांच्यावर त्यांनी कारवाई केली. पण आज वेळ अशी आलेली आहे की गद्दारांना डिफेंड करायला लागतात. घटनाबाह्य सरकारमध्ये असलेले कृषी मंत्री हे सतत असे स्टेटमेंट्स करत आलेले आहेत, अनेक वेगळ्या वेगळ्या विषयांवर असं बोलत आलेले आहेत. पहिलं स्टेटमेंट त्यांचं जर आपण पाहिलं असेल तर ओला दुष्काळ कुठे आहे, कुठेही शेतकऱ्यांना त्रास झाला नाही आहे, पाऊस पडलाच नाही, अशी त्यांची एक थोडी वागणूक होती. कुठेही मदतीचा हात पुढे आला नव्हता. त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात आम्ही गेल्यानंतर देखील कुठेही असं वाटलं नाही की ते त्या शेतकऱ्यांना भेटलेले आहे. तसंच एका महिला खासदारांना घाणेरडे शिव्या दिल्या त्यांनी, त्यांची हकालपट्टी झाली नाही. हे असं नवीन नाही आहे, पण एकंदर जर आपण बघितलं तर ह्या सरकारमध्ये कोणी सेन्सिटिव्ह नाही आहे विषयांसाठी आणि विषय कुठचेही घेतले जाते. स्टाईल आहे ठीक आहे, तुम्ही स्टाईल तुमच्या घरात ठेवा, पण स्टाईल मुळे लोकांना त्रास होतोय किंवा लोकांचे जे विषय आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ही स्टाईल हे नुसतं स्टाईल बोलून चालणार नाही, तर लोक उत्तर विचारतात. नाही, एक महत्वाची गोष्ट आहे, आता आपण आपल्याकडून मी एकदा थोडी माहिती घेऊन त्याच्यावर बोलू शकतो. राहुल पोलीस ट्विट केलं आणि विमा पाटस कारखान्याचे चेअरमन यांच्या विरोधात आरोप केलाय. दबाव वगैरे नाही, आम्ही कसला दबाव आणू शकतो? दबाव जनतेचा असतो आणि जे आरोप झालेले आहेत त्याच्यावर त्यांनी बोलावं. पण राहुल कुल म्हणतात की हे सगळं राजकीय हितापोटी होत आहे. अच्छा, म्हणजे ते जे करतात ते एकदम जनसामान्यासाठी असतं आणि आम्ही राजकीय जो भ्रष्टाचार समोर आलेला आहे त्याच्यावर वक्तव्य सरकारकडून होणं गरजेचं आहे, स्पष्टीकरण येणं गरजेचं आहे. आव्हान करत आहे. नाही, हिंदी में जाना चाहेंगे जिस तरह से कृषि मंत्री ने जो स्टेटमेंट दिया है फार्मर्स को लेकर किस तरह से देखते हैं? कहीं ना कहीं पिछली बार भी हमने देखा था जो सुप्रे सुल्वे उनके खिलाफ भी उन्होंने कुछ अभद्र टिप्पणी करी थी, किस तरह देखते हैं स्टेटमेंट? नहीं, मूलतः अगर आप देखे तो मंत्री महोदय अब्दुल गद्दार नहीं क्या सत्तार उनके इलाके में गद्दार ही जाने जाते हैं. लेकिन ये आप पहले से देखें तो जब से वो मंत्री बन चुके हैं तब से ऐसी कुछ बातें कर चुके हैं जो हर एक को दर्द देगा. एक पीड़ा होती है अगर आप देखें तो कृषि मंत्री उनका पद है लेकिन कृषि पे कभी कुछ बोलते नहीं. जो किसानों को जो त्रस्त है किसान उन पर कुछ बोले नहीं अभी तक. बीच में तो ये भी कहा था कि बारिश हुई नहीं, बरसात हुई नहीं, अतिवृष्टि हुई नहीं थी. फिर महिला सांसद को इतनी गंदी गालियां दी है तो भी उनकी हकालपट्टी हुई नहीं. और अगर आज ऐसे स्टेटमेंट करे तो उसमें कुछ नया नहीं है. लेकिन सरकार से ये अपेक्षित था या नहीं था मुझे पता नहीं, लेकिन भाजपा ऐसे मंत्री को शरणागत कैसे कर सकते हैं ये सवाल बनता ही है. किसान पहले से त्रस्त है, जो अनसीजनल रेंज है उसके मुआवजे के लिए लगातार मांग हो रही है और इस तरह से मंत्री अगर स्टेटमेंट दे जहां उनके खुद की कॉन्स्टिट्यूंसी में 3 फार्मर्स हैं उन्होंने मंत्री को और सारे मंत्रीगण को अपने कामों से कुछ लगाव नहीं है, कुर्सी से लगाव है और इसलिए वैसे कृषि मंत्री उठाएंगे. बघा, एक प्रश्न उपस्थित हाच होतो की जे गृहमंत्री फडणवीस साहेब त्यांच्या काळात जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा भ्रष्टाचाराच्या विषयावर 2-3 सदस्य त्यांचेच जे कलीग मंत्री होते त्यांच्यावर त्यांनी कारवाई केली. पण आज वेळ अशी आलेली आहे की गद्दारांना डिफेंड करायला लागतात. आपण नेहमी भाषणात बघत असतो, वेगळ्या वेगळ्या भाषणात बघतो, मोठे घोषणा दिल्या जातात भारत माता की जय, पण त्याच भारत मातेचं रक्षण करताना जे आपले पोलीस बांधव असतात त्यांच्यावर जेव्हा गोळीबार केला जातो तेव्हा गृहमंत्री राज्याचे त्या आमदारांना असं हे करतात, डिफेंड करतात, हे धक्कादायक आहे. आणि जरी जर असं वाटत असेल त्यांना की गोळी दुसऱ्यांनी चालवली असेल, स्वतःची बंदूक हरवणं हा पण गुन्हा आहे, दुसऱ्यांनी त्या बंदुकीने चालवणं हा पण गुन्हा. नक्की मग कोणी चालवली कोणी? पोलीस स्टेशन जे आधुनिक केले तसं म्हणतात ते सीसीटीव्ही फुटेज गेलं कुठे? आणि आपणच दाखवलं सीसीटीव्ही फुटेज की गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत त्यांनी बंदूक काढलेली. हा काही हिंदुत्वावर अटॅक नाही झाला का? हे अतिरेकी हमले नाही आहेत का? तसंच ट्वीट केलं पाहिजे ना. पण जर हे सत्तेचा दुरुपयोग असेल तर मग विरोधकांची पुढची भूमिका काय असणार? सत्तेचा दुरुपयोग हे सरकार बनणं इथपासून सुरू झालेला आहे आणि म्हणून मी सतत बोलतोय की आपल्या देशात लोकशाहीला धोका आहे आणि तो लोकांसमोर आलेला आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे.